हाय फ्रेंड्स, आज आपण लेसन नंबर 5 बेसिक डेफिनेशन ऑफ कॉम्प्युटर पार्ट्स पाहणार आहोत. म्हणजेच कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे घटक असतात त्यांच्या डेफिनेशन उपयोग पाहणार आहोत. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. पहिला आहे डेफिनेशन कॉम्प्युटर याची. कॉम्प्युटर हा शब्द इंग्रजी भाषेतील कॉम्प्युट आणि लॅटिन भाषेतील कॉम्प्युटेर या शब्दापासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ गणना असा होतो. कॉम्प्युटरला मराठीमध्ये संगणक असे म्हणतात. हे एक मानवाने तयार केलेले विद्युत स्वयंचलित यंत्र असून ते माहिती घेते, त्यावर प्रक्रिया करते आणि आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने जलद आणि अचूक उत्तर देते. तसेच माहिती साठवून ठेवले आणि पाहिजे त्यावेळी माहिती उपलब्ध करून देणे यासाठी संगणक वापर जातो. त्यानंतर येतो सीपीयू. सीपीयूचा अर्थ होतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजेच सीपीयूचे मुख्य कार्य काय आहे, तर आपण जी माहिती इनपुट डिव्हाइसद्वारे कॉम्प्युटर देतो किंवा सूचना देतो त्या प्राप्त करायच्या आणि त्यावर योग्य ती प्रक्रिया करून काय करायचं, तर आपल्याला हवे तो आउटपुट देणं, हे सगळ्यात महत्वाचं सीपीयूचं कार्य असतं. सीपीयूचे 3 भाग पडतात. पहिला भाग मध्ये मेमरी आणि स्टोरेज युनिट असते, तर दुसऱ्या भागामध्ये अंकगणित विभाग म्हणजेच लॉजिकल विभाग हा असतो, तर तिसऱ्या भागामध्ये कंट्रोल युनिट हा असतो. संगणकाला दिल्ली वेगवेगळी कार्य घडून आणण्यासाठी काम सीपीयू करतो, म्हणून सीपीयूला काय म्हणतात, कॉम्प्युटरचा मेंदू म्हणतात. त्यानंतर येतो सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे सूचनांचा किंवा प्रोग्रामचा एक समूह असतो, जो कोणत्याही कार्याला पूर्ण करण्यासाठी सूचना देत असतो. सॉफ्टवेअर बनवण्यासाठी फॅटम, जावा, सी, सी प्लस प्लस यासारख्या भाषा वापरल्या जातात. सॉफ्टवेअर आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही किंवा आपण त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. म्हणजे सॉफ्टवेअर दिसू शकत नाही याचा अर्थ कॉम्प्युटरमध्ये ते दिसतं, पण असं तुम्ही कॉम्प्युटर खोलून त्याला बघू शकत नाही. त्यानंतर सॉफ्टवेअरची सिस्टीम सॉफ्टवेअर आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असे 2 प्रकार पडतात. सॉफ्टवेअरचे प्रकार कोणते आहेत, एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता सिस्टीम सॉफ्टवेअर कशाला म्हणायचं, तर कॉम्प्युटर ऑपरेटिंग साठी म्हणजे सिस्टीमसाठी जी सॉफ्टवेअर बनवली असतात, जसं की कॉम्प्युटर ऑपरेटिंगसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवलं असेल किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी युटिलिटी प्रोग्राम बनवले असतील किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेससाठी डिव्हाइस ड्रायव्हर बनवले असतील, या सगळ्यांना काय म्हणतो आपण, सिस्टीम सॉफ्टवेअर असे म्हणत असतो. तर ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कशा म्हणायचं, जी विशिष्ट ऍप्लिकेशनसाठी बनवले असतात. कोणते एखादे ऍप्लिकेशन असतात, जर क्रोम असेल, गेम्स असतील, व्हिडिओ असतील, या कोणत्या एका ऍप्लिकेशन जे सॉफ्टवेअर बनवलं त्याला काय म्हणतो आपण, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतो. यानंतर येतं हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे संगणकाचा असा भाग ज्याला आपण डोळ्याने पाहू शकतो, हाताने स्पर्श करू शकतो. संगणकाला जोडल्या सर्व इनपुट आणि आउटपुट उपकरणाचा समावेश काय होतो, हार्डवेअरमध्ये होतो. जसं की रॅम असेल, हार्ड डिस्क असेल, मॉनिटर असेल, सीपीयू असेल, माउस, कीबोर्ड, प्रिंटर असेल, हे काय प्रामुख्याने वापरले जाणारे हार्डवेअर आहेत. तर त्यानंतर इनपुट डिव्हाइसेस. ज्या डिव्हाइसेसद्वारे आपण संगणकाला सूचना किंवा माहिती देतो त्याला काय म्हणायचं, इनपुट डिव्हाइसेस. जसं की बघा, आपण आपला एखादा शब्द टाइप करत असेल तर आपण कीबोर्डनं काय करतो, टाइप करतो. म्हणजे कीबोर्डनं माहिती देतो कुणाला, कॉम्प्युटरला. मग कीबोर्ड काय आलं, इनपुट डिव्हाइसेस झाले. समजा मला एखादं बटनावर क्लिक करायचं असेल तर माऊसनं मी काय करतो, क्लिक करतो. म्हणजे माऊसनं कॉम्प्युटरला आपण सूचना देतो. ज्या डिव्हाइसेसद्वारे आपण कॉम्प्युटरला दाखवतो की हे तर क्लिक कर, हे वापर, हे यूज कर, हे कर, त्याला काय म्हणतो आपण, इनपुट डिव्हाइसेस. म्हणजे ज्या डिव्हाइसने आपण कॉम्प्युटरला सूचना देतो. जसं की आपण संगणकाला दिलेली माहिती संगणकाला समजेल अशा भाषेत परिवर्तित करणे, हे इनपुट डिव्हाइसेस काम असतं. म्हणजे आपण जी माहिती दिली ही आपली भाषेत झाली, कॉम्प्युटरची भाषा वेगळी असते. जसं की त्याला बायनरी लँग्वेज आपण म्हणतो. बायनरी लँग्वेजमध्ये काय वापरतात, 0 आणि 1 हे 2 अंक यूज करतात. मग त्या जे माहिती आहे, आपण जी माहिती आहे ती काय करायचं, कॉम्प्युटरला समजेल यामध्ये परावर्तित करण्याचं काम काय करतं, इनपुट डिव्हाइसेस करतं. यामध्ये सगळ्यात महत्वाचे इनपुट डिव्हाइसेस कोणते आहेत, कीबोर्ड असेल, माउस असेल, स्कॅनर, जॉयस्टिक, मायक्रोफोन, टच स्क्रीन, डिजिटल कॅमेरा, वेबकॅम, बायोमेट्रिक स्कॅनर, हे सगळे काय आहेत, महत्वाचे इनपुट डिव्हाइसेस आहेत. त्यात येतो आउटपुट डिव्हाइसेस. इनपुट डिव्हाइसच्या मदतीने आपण संगणकाला दिलेल्या माहितीवर ज्यावेळी संगणक प्रक्रिया करतो आणि आपला जे आउटपुट देतो, म्हणजे आउटपुट दिलेलं असतं ते आउटपुट ज्या
डिव्हाइसेसच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, त्याला काय म्हणायचं, आउटपुट डिव्हाइसेस. जसं की समजा मी कम्प्युटरला सूचना दिली की मला माणसाचं चित्राची प्रिंट पाहिजे, मग ज्यावेळेस मी प्रिंटची सूचना देण्यासाठी काय केलं, माऊसनं प्रिंट ऑप्शनवर क्लिक केलं, म्हणजेच कम्प्युटरला मी इनपुट डिव्हाइसेस, माऊसनं काय केलं, सूचना दिली की मला प्रिंट दे. मग ज्यावेळेस ती प्रिंट प्रिंटरमधनं बाहेर येते, त्यावेळेस ती प्रिंटरमधनं आपल्याला काय आली, मिळालेली आहे. म्हणून आपण काय करणार, प्रिंटरला काय म्हणणार, आउटपुट डिव्हाइसेस. प्रिंटरमधून आपल्याला काय मिळालं, आउटपुट मिळालं. जसं स्पीकरमधून एखादं गाणं आवाज येतो ना, आवाजच आपल्याला आउटपुट मिळतं, मॉनिटर असेल, हेडफोन असेल, प्रोजेक्टर असेल, ही काय झाली, आउटपुट डिव्हाइसेस झाली. संगणक आउटपुट माहिती देण्यासाठी आपल्याला वापरलं जाणार डिव्हाइसला काय म्हणायचं, आउटपुट डिव्हाइसेस म्हणायचं. त्यानंतर सॉफ्ट कॉपी, यामध्ये कम्प्युटरमध्ये तयार केलेल्या डॉक्युमेंटला सॉफ्ट कॉपी असे म्हणतात. जसे की कम्प्युटरमध्ये एखादा आपण लेटर तयार केला असेल, किंवा आपल्याकडे पीडीएफ फाईल असेल, किंवा अजून कोणतेही डॉक्युमेंट असेल, त्याला काय म्हणतो आपण, सॉफ्ट कॉपी असे म्हणतो. सॉफ्ट कॉपीला आपण हात लावू शकत नाही, त्याला फक्त स्क्रीनवर पाहू शकतो. बघा, सॉफ्ट कॉपीला आपण हात टच करू शकत नाही, त्याला फक्त काय करतो, स्क्रीनवर, कम्प्युटर स्क्रीनवर आपण पाहू शकतो. आता पाहूया हार्ड कॉपी. यामध्ये कम्प्युटरमध्ये तयार केलेल्या डॉक्युमेंटच्या काढलेल्या प्रिंटआउटला हार्ड कॉपी असे म्हणतात. म्हणजे आपण जे डॉक्युमेंट तयार केलेत, त्याच्या प्रिंटआउट काढले असतील, किंवा आपल्याकडे असलेले नोटबुक मधील ज्या डॉक्युमेंट असतील, म्हणजे जे आपल्या हातात आहेत, किंवा ज्याला आपण टच करू शकतो, त्याला काय म्हणायचं, हार्ड कॉपी म्हणायचं. हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मध्ये फरक काय, सॉफ्ट कॉपी ही कम्प्युटर मध्ये असते, तर हार्ड कॉपी आपल्या हातात असते. सेम इनपुट आणि आउटपुट मध्ये फरक काय येतो, ज्या डिव्हाइसना आपण कम्प्युटरला माहिती देतो त्याला इनपुट म्हणायचं, जी डिव्हाइस आपल्याला माहिती कम्प्युटरचं आउटपुट आपल्याला देतात त्याला काय म्हणायचं, आउटपुट डिव्हाइसेस म्हणायचं. सॉफ्टवेअर हार्डवेअर मध्ये फरक काय येतो, जे सॉफ्टवेअर आहेत ज्यांना आपण पाहू शकत नाही कम्प्युटर खोलून, किंवा जे सी सी प्लस प्लस यासारख्या लँग्वेज वापरून बनवले असतात, त्याला काय होतं, आपण सॉफ्टवेअर बनवतो. तर हार्डवेअर काय, जे कम्प्युटरचे पार्ट असतात ज्याला आपण टच करू शकतो त्याला हार्डवेअर असे म्हणतात. सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा मेंदू, तो काय करतो, आपण दिली इनपुट माहितीवर प्रोसेस करतो आणि कम्प्युटर करून आपल्याला आउटपुट माहिती देत असतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कम्प्युटरच्या बेसिक कन्सेप्ट पाहिले आहेत. थँक यू. या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील, तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता, मी त्याचं उत्तर नक्की देईन. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.